रियासत के दीगर मुक़ामत की तरह नांदेड़ ज़िले में भी इन दिनों मुख़्तलिफ़ मुक़ामात पर पंचायत के इंतेखाबात की धूम मची है 15 जनवरी को रायदही अमल में आ रही है नांदेड़ तालुका के सात ग्राम पंचायतों में बिला मुकाबला इंतबाब हुए हैं जबकि के छप्पन ग्राम पंचायतों के लिए रायदही का अमल शुरू है जैसे जैसे रायदही की तारीख करीब आते जा रही है इंतखबात के लिए तशहरी मुहिम भी जोर पकड़ती जा रही है नांदेड़ शहर से मुतसिल धनेगा मुजामपेट ग्राम पंचायत इंतखात में महाविकास आगाड़ी का तजुर्बा कामयाब होता नजर आ रहा है जिला परिषद के रुक्न मनोहर शिंदे की क्यादत में धनेगा मुजामपेट ग्राम पंचायत में महाविकास में उतर चुकी है खास तौर पर महाविकास के सत्रह में से पाँच उम्मीदवार बिला मुकाबला मुंतब हुए हैं और अब सिर्फ बारह सीटों पर इंतबात हो रहे हैं जुमेरात के रोज मनोहर शिंदे ने इंत तहिम का अफ्तः किया इस मौके पर उन्होंने गाँव में एक रैली का भी इनका किया रैली में कसर तादाद में राय दहंदगा ने शिरकत की तयारी जवळपास पाच वर्षापासून मी जिल्हा परिषदला निवडून आलो त्यावेळेसपासून तयारी आहे गावावर पूर्ण नाल्या असतील रोड असतील ग्रामपंचायत दहा वर्षापासून आपल्याजवळच आहे विकासाचं बाराने कामं संपूर्ण झालेल्या आहेत नवीन वस्त्या वाढलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडे शिल्लक कामं आहात पहिलं दिलीप गजबारे सरपंच होते आणि आमचे भाऊ पिंटू पाटील होते त्याच्या मार्गदर्शनाखाली आणि साहेब आमचे पॅनल प्रमुख आणि महाविकास आघाडीमधले उद्धव पाटील शिंदे या सगळ्याने मिळून गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलेलं आहे आम्ही आणि गावामध्ये कुठलाही आता सध्या तर हे टाकी दिसाली बघा हे टाकी या जवळपास साडेचार कोटीची योजना पाणीपुरवठ्याची नवीन योजना चालू आहे येणाऱ्या काळामध्ये जे काय अडचणी आहेत ते आम्ही इमानदारीनं पूर्ण करू आणि गावाल्याला सर्वांना विनंती करतो आणि त्यांच्याकडून अपेक्षाही करतो सर्व मतारूपी आशीर्वाद राहिलेल्या बारा जाग्याला निवडून देतील प्रचंड मतानं आणि बिनिरोध जागा जे निवडून आल्या पाच त्याच्याही मनापासून मी त्यांना बी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या सर्व गावातल्या मंडळींनासुद्धा मी त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो माझ्या सर्कलमध्ये वांगी निघालं बिनिरोध आणि दुसरे गावं टूट तुटपुट काही आज आणि बोंडार एक महाविकास आघाडीमध्येच बिनिरोध निघालं आणि धनेगाव बी बिनिरोधाच्याच दिशेनं होतं पण काही लोकांनी डम्मी फार्म एका सद दोन दोन तीन तीन उमेदवाराला एका एका उमेदवारांना आडका आडकी केलेली आहे ते जाणून बुजून षडयंत्र रचलेलं आहे गावकऱ्याला सर्वांना माहीत आहे की पुढल्या सदस्य जे कोणी असतील त्यांनी झिरो होतील आणि महाविकास आघाडीचे सर्व सदस्य गावाच्या सर्वाच्या आशीर्वादानं सर्वाला सर्व निवडून येतील एवढी अपेक्षा करतो